अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानं आता चांगलाच वेग घेतलाय. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रात येणाऱ्या 4 स्थानकांपैकी BKC स्थानकाच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. वांद्रे कुर्ला संकुलामधील मैदानामध्ये या स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पाहूया. मोनो धावली, मेट्रो ही मिरवली, आता बुलेट ट्रेन ही सुसाट. काही दिवसांपूर्वी पर्यंत स्वप्नरंजन वाटणारी ही घटना लवकरच सत्यात उतरणार आहे, कारण बुलेट ट्रेनचं स्वप्न आता क्षणाक्षणाला आपल्या जवळ येत आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेनच्या BKC स्थानकाची उभारणी नुकतीच सुरू करण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानात 4.8 हेक्टर जमिनीवरती हे स्थानक उभारण्यात येईल. प्रकल्प हा प्रकल्पाचा काम सध्या मुंबईतील BKC परिसरात सुरू आहे. या बुलेट ट्रेनचा प्रकल्प आपण मागे पाहू शकतो. सध्या काम हे युद्धपातळीवरती सुरू, मोठमोठ्या मशीनी असतील, JCB असतील, या सर्व मदतीने आता सध्या हा खड्डा इकडे खोदला जात आहे. हा संपूर्ण प्रकल्प हा अंडरग्राऊंड असणार आहे, त्यामुळे हा इकडे खड्डा खोदण्याचं काम इथे सुरू आहे. जवळपास 32 मीटर आतमध्ये हा खड्डा खोदला जाणार आहे आणि 24 मीटरपासून हा जो मेन बुलेट ट्रेन असणार आहे ती असणार आहे. 3 माळाचा हा जो संपूर्ण रेल्वे स्टेशन असणार आहे. कसं असेल BKC बुलेट ट्रेन स्थानक पाहूया. बुलेट ट्रेनच्या मार्गातील BKC हे एकमेव भूमिगत स्थानक. उभारणीसाठी 3,680 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 4.8 हेक्टर जमिनीवर बुलेट ट्रेन स्थानक उभं राहणार. यासाठी जमिनीपासून 24 मीटर खोल बांधकाम होणार. प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स, सर्व्हिस फ्लोअर अशा 3 मजल्यांचं हे स्थानक असणार. स्थानकात 6 प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मची लांबी अंदाजे 415 मीटर पर्यंत असेल. एकीकडे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम बुलेट वेगाने सुरू असताना तिकडे मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पही वेग घ्यायला लागलाय. या मार्गासाठी विकास आराखडा रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आलाय. रेल्वे बोर्ड आणि केंद्राची मान्यता मिळताच या प्रकल्पांचं काम सुरू होणार आहे. आता पाहूया कसा आहे नेमका मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प. मुंबई हैदराबाद प्रवास अवघ्या 3 तास 50 मिनिटात शक्य होणार आहे. या ट्रेनचा प्रवास ताशी 220 ते 350 किलोमीटर वेगाने होणार आहे. पुणे, बारामती, सोलापूर, पंढरपूर, हैदराबाद अशी थेट जोडली जाणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 14,000 कोटींच्या घरात आहे. ट्रेनची प्रवासी क्षमता 750 असेल, तर भूकंपासाठी विशेष ब्रेकिंग सिस्टीम सुद्धा कार्यान्वित असणार आहे. या मार्गावरती काही भाग एलिव्हेटेड तर काही भुयारी असणार. मुंबई हैदराबाद प्रमाणे मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा विकास आराखडाही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पाचा विस्तार अहवाल गेल्याच वर्षी रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला, मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाहीये. मात्र त्याचा मार्ग ठरलाय. आता मुंबई आणि नागपूर बुलेटच्या वेगात प्रवास होणार. खापरी डेपो, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर अशा मार्गे ही बुलेट ट्रेन जाणं प्रस्तावित आहे. राजकारण, विरोध, हेवेदावे या सगळ्याचा सामना करत अखेरीस बुलेट ट्रेनसाठीचा मार्ग मोकळा होतोय. एवढ्या विरोधातून ताऊन सुलाख होऊन निघालेली ही बुलेट ट्रेन लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होवो एवढीच इच्छा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.